नमस्कार. महाएमटीबीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपला विषय आहे संत साहित्य. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा, आपल्या साहित्याचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. आपण तिचं फार कौतुक करतो. अर्थातच वाद आहेत, सामाजिक अभिशरणं आहेत, संघर्ष आहेत, पण तरीही हातात हात घेऊन काळाच्या सोबत पुढे नेणारे संत साहित्य आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरलेत. तर याविषयी, अनेक संतांविषयी त्यांनी लेखन केलं आहे, त्याविषयी बोलायला आपल्यासोबत आहेत सुभाष देशपांडे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. अगदी प्रामाणिकपणे सांगते की हा विषय थोडंफार शाळेत असतं आपल्याला संत साहित्य, पण समग्र संत साहित्याचा माझा अभ्यास नाही, त्यामुळे या मुलाखतीत केवळ तुमच्या ज्ञानाला एक दिशा देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. धन्यवाद. आपण सुरुवात करूया ज्ञानोबांपासून. ज्ञानोबा माझे अगदी फारच लाडके म्हणायला हरकत नाही. अगदी लहानपणापासून त्यांची ऐकलेलं आहे, त्यांच्याबद्दल गोष्टी सांगितलेल्या असतात. तर ज्ञानोबांबद्दल मला हे म्हणायला आवडेल की महाभारत हे आपल्यासाठी एक उपनिषदच, म्हणजे त्याचा बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे अर्थ घेतला, अर्थ लिहिला, सांगितला. अरुणाताईंनी केवढी पुस्तकं लिहिली आहेत, एकेका व्यक्तिरेखेवर लिहिली आहेत. दुर्गाबाईंचं व्यासपर्व आहे किंवा भैरप्पांचं पर्व आहे. तर हे सगळं वाचलेलं आहे. तर ह्याची सुरुवात कुठे झाली तर मी म्हणते ज्ञानेश्वरांपासून. त्याचा महत्वाचा भाग म्हणजे गाभा म्हणजे गीता, त्या गीतेची चिकित्सा किंवा मीमांसा त्यांनी केली. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात या पुस्तकाची प्रस्तावना देगलूरकर सरांनी दिली आहे, त्यांच्याविषयी अगदी अपार आदर आहे, आणि ती वाचल्यानंतर म्हटलं की आपण बोलूया या विषयावर. कसं आहे की मराठी संस्कृतीमध्ये संत संस्कृतीचा एक फार मोठा प्रभाव आहे. ही आपली ही जी संत संस्कृती आहे, ती मला असं वाटतं की ती सर्व मानवतेला कवित घेणाऱ्याची विश्वसंस्कृती आहे. कारण ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की हे विश्वची माझे घरं, तेव्हा हे स्पष्ट होतं की ते केवळ मराठी माणसासाठी लिहित नाहीत. आणि म्हणूनच संत नामदेवाने असं म्हटलं आहे की ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी. त्याचा अर्थ असा की ज्ञानेश्वरीचं लेखन हे निव्वळ कवी प्रतिभेने बौद्धिकरित्या झालेलं नाही आहे, तर ते आत्मप्रतितीने आणि अनुभूतीने झालेलं आहे. आणि तिथपर्यंत पोहोचणं आपल्यासारख्या सामान्य माणसांना खूप अवघड आहे असं मला वाटतं. ज्ञानेश्वर सदैव सर्वांना आदरणीय राहतील. ज्ञानेश्वर आणि तुकोबा हे विश्वसाहित्यातले मराठीतले दोन मोठे महापुरुष आहेत, लेखक आहेत असं मला वाटतं. पण त्यातलं तुम्ही अगदी काही म्हणजे ठराविक व्यक्तिरेखांविषयी लिहिलेलं आहे, तर त्या निवडण्यामागे असं काय कारण होतं? नाही, त्यातल्या सर्व जवळजवळ कुठल्या म्हणजे जवळजवळ सगळ्याच व्यक्तिरेखा मी निवडलेल्या आहेत. म्हणजे श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे, त्यानंतर संजय आहे, धृतराष्ट्र आहे. म्हणजे कुठली व्यक्ती म्हणजे मला तर देगलूरकर सरांनी असं सांगितलं की संजय कसा काय ना, आतापर्यंत त्यांनी प्रस्तावाने सुद्धा म्हटलंय की संजयला कोण निवडलं असतं. त्यामुळे मला असं वाटलं की सगळंच एक ज्ञानेश्वरीचाच अनुभव घ्यायचा आणि त्यातून ज्ञानेश्वर कसे दिसतात म्हणून ज्ञानेश्वराने निवडले मी. असं सर्वांगाने मी कुठली व्यक्ती सोडली असं मला वाटत नाही. बरोबर असेल तर सांगा मला, म्हणजे पुढल्या आवडतेत मी. तसं नाही, म्हणजे त्याच्यात खूप आहेत, आपण शेवटी थोड्याशा महत्वाच्याच बघतो आणि त्यांचाच विचार करतो. हरकत नाही, काही हरकत नाही. त्यांच्याविषयी नेहमी आदरच वाटलंय. म्हणजे इतक्या लहान वयात त्यांनी हे जे काही साहित्य निर्मिती केली किंवा समाधी घेतली, म्हणजे त्या वयात मला तरी काही कळत नव्हतं, अशा वयात त्यांनी ते कार्य केलं आहे. आपण पुढे नामदेवांबद्दल बोलूया. नामदेव तसे आपल्याला नवीन वाटत नाहीत, जुने वाटत नाहीत, अगदी अलीकडचे वाटतात. म्हणजे लहान मुलांच्या ओठांवर सुद्धा त्यांच्या रचना आहेत. त्याचं एक महत्वाचं मला कौतुक करावंसं वाटतं त्यांचं, की त्यांनी महाराष्ट्र आणि पंजाब जोडला. तसं बघितलं तर महाराष्ट्र आणि गुजरातचे संबंध आहेत, महाराष्ट्र कर्नाटकचे संबंध आहेत, पण महाराष्ट्र आणि पंजाबचे थेट संबंध नाहीत, ते त्यांच्यामुळे जोडले गेले. तर हां, तसे काहीसे ते हुडच तसं बघितलं तर. त्यांच्या विचारांना मांडण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांचं भावविश्व उलगडायचा प्रयत्न केलाय असं मला जाणवलं, की त्यांची भावनिक जडणघडण कशी होत गेली. तर त्यांच्या विठ्ठल भक्तीचं मर्म काय असावं असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की ज्ञानेश्वरांचा आणि नामदेवरायांचा दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि त्या काळात तुम्ही पाहिलं, ज्ञानेश्वर, त्यांची भावंड मुक्ताबाई आणि संत समूह म्हणावं लागेल, अगदी म्हणजे जाती पा म्हणजे चोखा मेळ्यासारखा
किंवा गोरा कुंभारासारखा असे अनेक संत त्यांच्या प्रभावलेत. म्हणजे हे ज्ञानेश्वरांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, त्यामुळे हा प्रभाव झालेला असेल त्यांच्या, म्हणजे त्यांचा भक्तीचा भक्ती त्यांना स्वीकार. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे, कारण की आपली हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती पहिल्याच आहे, म्हणजे चारही पुरुषार्थानंतर पाचवा कोणता भाग असेल तो भक्ती असं म्हटलंय, भक्तीचा म्हटलंय. त्यामुळे सामान्य माणूस असो की संत असो, संत तर अधिक भक्ती म्हणजे तो आत्मप्रचितच असते त्याला, त्याच्यावर संत होत नाही. आपल्याकडे कुठल्या तरी संस्थेनं संतांची पदवी द्यावी असा प्रकार नाही. संत त्याचं आचरण, लेखन आणि जनाशी असलेला संवाद किंवा समाजी असलेलं नातं यातूनही संत पदवी आपोआप मिळते. म्हणजे चर्चनी दिली द्यावी लागते मरणोत्तर काहीतरी चमत्कार झाल्यानंतर, असा प्रकार आपल्याकडे नाही. संत ही उपाधी नाहीच आहे, लोकमान्यता आहे. लोकमान्यता आहे बरोबर, आणि ही लोकमान्यता त्यांच्या स्वकर्तृत्वावर आणि आत्मप्रचितीवर मिळते. तुम्ही पाहिलं असेल की माझ्या कुठल्या याच्यात मी त्यांच्या चरित्राचा फारसा नाही, कुठे ते कसं डेव्हलप होत गेले. हा म्हणजे मला काय वाटतं की त्यांचं जे साहित्य आहे त्या साहित्यातून ते जे मला उमजले, म्हणजे संपूर्णपणे मला कळले का असं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवी जशी ज्ञानेश्वर एक तरी अनुभव आहे, तर ह्या संत साहित्याचा हा सागर आहे. सागराचा तळ काही मी गाठू शकत नाही. माझ्या बौद्धिक क्षमतेला जे झेपलं तेवढंच मी तिथे व्यक्त केलेलं आहे असं मला वाटतं नम्रपणे. हो बरोबर. आज आपणही बघतो की वारीला लोक जातात ते किती मोठ्या प्रमाणावर आणि अखंड, म्हणजे पिढ्यानं पिढ्या. आपण नॉर्मली असा बऱ्याच ह्याच्यामध्ये बघतो की दोन पिढ्या गेल्यावर तिसऱ्या पिढीमध्ये ती उत्सुकता कमी होते, पण वारीच्या बाबतीत तसं दिसून येत नाही. तर या संत साहित्याचा पगडाच तेवढा आपल्या भारतीय मनावर आहे. पुढे मी कबीरांकडे येईन. कबीर म्हटल्यावर आपल्याला कबीराचे दोहे माहिती आहेत, आपल्याला कबीराचा शेला माहिती आहे किंवा त्याचा रामाशी संवाद माहिती आहे, पण कबीराची तेवढीशी सवय आपल्या महाराष्ट्रीय मनाला नाही आहे. कसं होतं की ज्ञानेश्वरांनी म्हणा किंवा समर्थ रामदासांनी म्हणा तुकोबांनी म्हणा ती कसर भरून काढली आहे, त्यांनी बरंचसं साहित्य आपल्याला दिलंय, त्याच्यामुळे कबीर आपल्याला माहिती आहेत पण ते दुर्लक्षित राहिले. तेव्हा आपल्या भारतीय मनावर त्यांना रुळण्यासाठी तुम्ही ते मराठीतून घेऊन आलात, याबद्दल तुमचं सगळ्यात पहिले मी अभिनंदन करते. आणि त्यांच्या साखींचे तुम्ही जे अर्थ आणि सगळं सांगितलंय, तर तो हा जो ठेवा तुम्ही पुस्तक रूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला तो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही उपलब्ध करून द्यावा असं मला वाटतं. महाराष्ट्रीयन माणसं आणि विशेषतः वारकरी संप्रदाय, म्हणजे तुकोबारायाचा संप्रदाय, ज्ञानेश्वरचे तुकोबाराय, हा कबीरांना मानणारा संप्रदाय आहे. बहुतेक तुम्ही वारकऱ्यांना, मी एकदा वारी केली आहे पुणे ते पंढरपूर, आणि त्या वारीमध्ये ते कबीराला स्वतः म्हणजे वारकरीच समजतात, ते कबीराला बाहेरच्या भाषेतला असं समजत नाहीत, म्हणजे इतका कबीराचा प्रभाव संत समुदायावर आहे. आणि त्यामुळे मग मी त्यांची साखी म्हणजे साक्षात्कारी अनुभव, साखीचा अर्थच असा की तो साक्षात्कारी अनुभव, आणि साक्षात्कारी अनुभव त्याचं विश्लेषण करणं ही सामान्य, म्हणजे ज्याला असा अनुभव नाही किंवा ज्याचा आध्यात्मिक तयारी तेवढी नाही आहे त्याला ते शक्य नाही. म्हणून माझ्या कुहतीनुसार, माझ्या बौद्धिक कृतीनुसार, समजेनुसार मी त्या साखी आपल्या मराठी समाजासमोर आणलेल्या आहेत. त्याचा उद्देशच असा आहे की कबीर सर्वसामान्य मराठी माणसांना समजायला हवा, त्यांच्या चिंतनाचा विषय व्हायला हवा, किंबहुना त्यांच्या हृदयात त्यांनी वास केला पाहिजे असं मला वाटतं. या साखीबद्दल, म्हणजे आपण मराठीत सखी म्हणतो, तर या सखीचा आणि म्हणजे साक्षात्कार वगैरे काही संबंध नाही. सखी ही फक्त श्रीकृष्णापुरती आहे आणि साखी ही साक्षात्कार आहे, आध्यात्मिक साखी ही आध्यात्मिक कल्पना आहे. सखी म्हणजे आपल्याला असं पूर्णपणे जाणून घेणारी व्यक्ती असं जवळची माहिती. बरोबर. चोखोबा, चोखोबांच्या पुस्तकाविषयी मला अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे पुस्तकाचं शीर्षक चोखा चोखटा निर्मळ, किती सुंदर आहे. आणि फक्त शीर्षक नाही तर त्याच्या आतमधल्या प्रत्येक घटकांची शीर्षक सुद्धा उत्तम आहेत. त्यांचे अभंग वाचताना जाणवते ते त्यांच्या मनात असलेली सामाजिक विषमतेची जाणीव, तसे ते फार शहाणे वाटतात त्यांच्या लेखनातून की त्यांना त्यांचं अस्तित्व, जीवनाचं अस्तित्व आपण शोधत असतो की आपण का जगतोय, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपण काय करायला हवं, ते त्यांना कळलं होतं म्हणून ते एक शांत वाटतात. आणि प्रत्येक संत कोणी क्रांतिकारी असतं, रामदास क्रांतिकारी होते, त्यांना
घडवायचा होता समाज, किंवा काही संत तुकोबा, मी तुकोबांना विद्रोहीच म्हणते, तुकोबा विक्रोही विद्रोही, तुकाराम आहे सुद्धा, पुस्तक आहे त्यांचं, हो, पण ह्यांचं तसं नाही. हे फार शांत राहून त्यांनी समाज प्रबोधन केलं. मी म्हणेन की त्यांनी समाज प्रबोधन पेक्षा मतपरिवर्तन करण्यापेक्षाही हृदय परिवर्तन केलं माणसांचं. प्रस्तावनेत तुमचा उल्लेख सुद्धा आहे, हृदय परिवर्तन हा शब्द त्यातला मला फार आवडला. विशेष सांगायचं तर त्यांचं तेच म्हटलं की त्या पुस्तकाचं शीर्षक, तर या चोखट चोखोबांबद्दल तुम्ही काय सांगता? चोखा त्याची मी त्याचा म्हणजे चोखा हा शब्द कसा आला हे मी सांगितलेलं आहे. आता चोखट याचा अर्थ निर्मळ, चोख चांगला उत्कृष्ट निर्मळ अगदी स्वच्छ असा तो चोखट आहे. चोखा चोखा चोखट निर्मळ म्हणून चोखट असलं हा चोखट हा शब्द खेड्यातला आहे. काय म्हणून चोखट आहे असं खेड्यामध्ये मी खेड्यातलाच आहे, मी काही शहरातला नाही आहे, पण चोखट हा शब्द हा खेड्यातला शब्द आहे. म्हणजे काही व्यवहार चोख केले म्हणतो आपण, चोख व्यवहार करण्यावरून चोखट हा शब्द आलेला आहे असं मला वाटतं. त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही चोखोबाबद्दल? चोखोबाबद्दल सांगायचं म्हणजे इतक्या आपत्तीतून विपत्तीतून एक प्रकारे त्या काळातले बहिष्कृतच, असं असतानाही पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळासमोर बसून इतकी अनन्यनिष्ठा अनन्य भक्ती त्यांनी करावी हेच त्यांचं सर्वात मोठं विलक्षण असं त्यांचं काय म्हणूया आपण त्याला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला हा विलक्षण भाग आहे. दुसरं असं की आपण जरी हे असलो अस्पृश्य त्या काळातले बहिष्कृत मंदिरात जाऊ शकत नसला तरी त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की त्यांच्याकरता विठ्ठल भक्त मंदिराबाहेर आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी त्याची महत्त्वाची गोष्ट मला जी वाटते, जेव्हा कूस पडून त्यांचा मृत्यू झाला, कूस पडून मृत्यू झाल्यानंतर नामदेवाने सांगितलं की नामदेवांचं फार प्रेम होतं चोखटावर चोखोबावर, तेव्हा त्यांना सांगितलं की जा त्यांचे कूस पडल्यामुळे आता तिथे इतरही माणसं गेली होती ना, तेव्हा इतर माणसं गेली आहेत तर यांच्या अस्थी कशा ओळखायच्या, तेव्हा नामदेवाने सांगितलं की तुम्ही प्रत्येक अस्थी त्यांची तपासून बघा आणि ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा गजर होत असेल त्या अस्थी चोखोबाच्या आहेत. म्हणजे किती उच्चकोटी ही हा कदाचित चमत्कार वाटेल आपल्याला, हा कदा असेल चमत्कार आहे किंवा दंतकथा असेल, पण यातून नामदेवरायांनी त्यांच्या भक्तीविषयी जे औचित्य दाखवले, त्यांची श्रेष्ठता दाखवली भक्तीविषयीची, किती किती मोठे भक्त आहेत ते जाणून घेणं, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. अगदीच. आता हे सगळे झाले आपल्याकडचे महाराष्ट्रातले आपल्याला अगदी परिचयाचे संत. मी पुढे येते बसवेश्वरांबद्दल, महात्मा बसवेश्वर. तर खरं तर मान्य करायला मला काही वाटत नाही, पण त्यांच्याबद्दल हे पुस्तक चालण्यापूर्वी मी फार नाही वाचलं होतं, तेव्हा मला स्वतःला फार कुतूहल आहे बसवेश्वरांबद्दल. पण या पुस्तकाची प्रस्तावना वाचताना मला जाणवलं की ते कालसापेक्ष म्हणता येईल आपण त्या नव्या विचारांचा पुरस्कार करणारे, किंवा नवे विचार नवीन काळ समजून घेऊन त्याच्याप्रमाणे वागणारे होते, नव्या वास्तवाला सहजपणे स्वीकारणारे होते. तर बसवेश्वर बसवण्णा कर्नाटकातले, तुमची आणि त्यांची ओळख कशी झाली? ओळख म्हणजे शब्दशः म्हणत नाही मी, तुम्हाला ते कसे जाणून, तुम्हाला ते केव्हा जाणून घ्यावेसे वाटले? मी लातूर तालुक्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे म्हणजे कर्नाटकाच्या सीमेवर 1966 पासून होतो, आणि तिथे बसवेश्वरांचे अनुयायी खूप आहेत, खूप आहेत, म्हणजे माझे मित्र आहेत, वाचक आहेत, आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे बसवेश्वराचं इतकं गुणगान करतात तर बसवण्णा आहेत कोण, आणि कर्नाटकात त्यांना बसवेश्वर म्हटलं जात नाही, त्यांना बसवण्णा म्हटलं जातं. बसवण्णा म्हणजे थोरला भाऊ, म्हणजे आपल्या घरातला माणूस, आदरणीय पूजनीय जवळचा आणि आपलं हित साधणारा, या अर्थाने त्यांना बसवण्णा म्हटलं जातं. तर मला असं वाटलं की मग हा आहे काय, त्याच वेळेला बसवेश्वरांची 800वी जयंतीनिमित्त मैसूर सरकारनी एक हे काढलं होतं, पुस्तिकाच काढली होती असं म्हणूया मैसूर सरकारने, तीही मी वाचली आणि मग असा विचार ऐकला की यांच्यावर हा वेगळा माणूस आहे, म्हणजे तोपर्यंत मला बसवेश्वरांविषयी फारशी काही माहीत नव्हती. दुसरी एक गोष्ट की आमच्याकडचे एक प्राध्यापक आहेत तोंडारे म्हणून, त्यांचं व्याख्यान एक बसवेश्वरांवर ऐकलं होतं मी पहिल्यांदा, तेव्हा ते मला कुतूहल झालं माझ्या मनात की हा माणूस असा आहे, त्यांनी सगळं सांगितलं आणि मग बसवेश्वरांना केलं. मग मी पुन्हा ह्याला गेलो, भालकी म्हणून गाव आहे उदगीरच्या शेजारी, तिथे मठ आहे, लिंगायतांचा मठ आहे, तिथे बसवेश्वरांचे खूप पुस्तकं आहेत. तिथल्या त्या
त्यांनी मला पुस्तकं दिली, ती मी वाचली. पुन्हा मग मी आणखीन काही जणांशी बोललो आणि पूर्ण बसवेश्वरावर सगळ्या वेगवेगळ्या. आणि खरं म्हणजे गंमत अशी आहे की आपल्याकडे विशेषतः आमच्या मराठवाड्यात आणि इकडे कोल्हापूरकडे त्यांचा अनुयायी म्हणजे लिंगायत समाज बसवण्णांचा खूप आहे, पण मराठीमध्ये फारशी पुस्तकं नाही आहेत बसवण्णांवर. म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाचं पुस्तक मराठी माणसांना नसावं काय आश्चर्य. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे मराठी एकदम संस्कृतीच्या दृष्टीने सुद्धा आश्चर्य वाटेल की प्रकाशनाच्या दिवशी 100 पुस्तकं गेली. अरे वा, अरे वा, हे म्हणजे हे तर माझ्या बाबतीत तर फार आहे, पण मराठी माणसाने म्हणजे जे मराठी माणूस रसिक आहे त्याला हवं आहे सगळं, त्याला हवं ज्यांना उपलब्ध करून देत. खूपच मस्त म्हणजे मी तर खूप लिंग आहेत. आम्ही एक बँक स्थापन आता ते काय बाकी सांगण्यात काय मतलब नाही, पण ते खूप बसवण हा. आणि कसं आहे नुसते ते संत नाही आहेत, संताबरोबर त्यांच्याकडे सामाजिक आहे, आंतरजातीय विवाह त्यांनी केलेला आहे त्या काळात लावलेला आहे, त्यांच्यामुळे त्यांना विरोधही खूप झाला. अत्यंत शिवभक्त, कोणालाही भेदभाव न करणारे असे ते संत आहेत. आणि समाज सुधारण्याच्या बाबतीत पूर्ण पुढे तुम्ही पुस्तक जरूर वाचा, मी तुम्हाला ते देत होते. तुम्हाला कळेल की केवढा मोठा हा माणूस आहे ज्याच्याकडे भारतातल्या माणसांचं लक्ष नाही आहे. म्हणजे संतामध्ये इतका पुरोगामी माणूस ज्या काळात 12व्या शतकापासून म्हणजे कमी आहे ना ते. आपण नक्कीच वाचायला हवं. त्याच्याबरोबर आता पुढे मी म्हणते की हे पुस्तक तुम्ही दिलं नाही आहेत मला, म्हणजे आत्ता मी इथे तुमच्यासमोर बसते पाहते, पण रामदासांबद्दल मी म्हणेन की त्यांच्याकडे संघटन कौशल्य उत्तम होतं. मारुतीचे ते भक्तच, त्यांनी बलाची उपासना करायला सांगितलेली, त्यांनी गावागावात जाऊन प्रदेशा प्रदेशात जाऊन लोक जमवली आणि एक प्रकारचे स्वयंसेवकच ते तेव्हा नसले तरी. तर या प्रकारे त्यांची महती मला वाटते. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, समर्थ हे समर्थच आहेत पहिला बद्दल. दुसरं असं मी समर्थांचं जीवन न लिहिता त्यांच्या दासबोधावर जास्त भर दिला. अच्छा, त्याचं कारण असं की आपण एवढंच म्हणतो की समर्थांना म्हणजे दर्शन झालं श्रीरामाचं, त्यांनी मंदिरं उभारली, किंवा शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांना त्यांनी जे पत्र लिहून शिवरायाचं वर्णन केलेलं आहे ते आपल्याला माहीत असतं, पण प्रत्यक्षात दासबोधामधून ते सांगतात ते फार महत्वाचं आहे. सामान्य माणसं म्हणजे त्यांनी मूर्खाची लक्षणं आणि पडत मूर्खाची लक्षणं सुद्धा दासबोधामध्ये सांगितलेली आहेत. म्हणजे व्यवहार कसा करावा, माणसाने वागावं कसं, शहाणं कुणाला म्हणावं. आणि एका ठिकाणी ते असं म्हणजे की अक्षर गाळून वाचू नये म्हणतात, ते वाचताना अक्षर गाळू नयेत, म्हणजे किती अक्षर कसं काढावं हेही त्यांनी लिहिलेले. आणि समाजातल्या सामान्य माणसांनी व्यवहारी आणि समाजोपयोगी समाजाचं भान ठेवून वागावं, राष्ट्राचं भान ठेवून वागावं ही त्यांची मूळ कल्पना आहे. म्हणून तर शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांचं जुळलं ना, ते गुरु होते का नाही असल्या वादात मी पडणार नाही, कारण मला त्यात काही रस नाही आहे. पण त्यांचा जो दासबोध आहे आजही जर सामान्य माणसांनी वाचला तर व्यवहाराच्या दृष्टीने तो सामान्य माणूस शहाणा होईल याची मला खात्री आहे. आणि त्यांनी प्रतिज्ञाच केली की शहाणे करून सोडावे अवघेजन अवघेजन. खरंय. आता मला असं वाटतं की तुम्ही नोकरी करत होतात बरोबर, आणि मग इतकी सगळी म्हणजे माझ्यासमोरच आता 6 पुस्तकं आहेत, तर ही संत साहित्याची तुम्हाला ओढ केव्हापासून केव्हापासून वाचायला लागलात, केव्हापासून लिहू लागलात? मी तुम्हाला म्हटलं ना की मी म्हणजे सांगितलं की ह्याच्यामध्ये साहित्य सूचीमध्ये माझा समर्थांवर लेख आला. आणि तो समर्थांवर लेख आल्यानंतर अनिल बळेल हे त्याचे काम पाहत होते, माझे मित्र होते ते, त्यांनी मला सांगितलं की 350 जयंतीने तुम्ही एक समर्थावर लिहा. म्हणून मी समर्थावर तो लेख लिहिला आणि तो लेख लिहिल्यानंतर राजा राजवाडेने त्याची प्रशंसा त्यांच्या ललित शिफारसीमध्ये केली. आणि मग मला वाटलं की आपण लिहू शकतो. मग पुन्हा मग सर्व अनेक पुस्तकांचा वगैरे. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सोलापूरचे जे 23 सर देशमुख आहेत तुम्ही, त्यांनी रामदासावर खूप छान पुस्तक लिहिले, प्रतिमा रामदास प्रतिमा आणि प्रबोध म्हणून. त्यांची भाषा, त्यांचा विचार, त्यांचे म्हणजे विश्लेषण करण्याची पद्धत, चिकित्सक पद्धत, मी तर भारावूनच गेलो आणि म्हटलं की आपण काय आपल्या बुद्धी एवढं जमेल तेवढं आपण रामदासांवर लिहिलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी सांग आणि शेवटी मी काय एवढा बुद्धिमान नाही आहे, मी तर म्हटलं वाघ दुर्बळ आहे मी. आता जे आपल्याला शक्य असेल तेवढं करावं. शेवटी पण आपली पूजा कोणत्या भावनेने आपण करतो ती महत्त्वाची असते.
त्या पूजेमध्ये आपल्याला मंत्र किती येतात हे महत्वाचं नाही आहे, आपला मानसिक भाव आहे का नाही हे महत्वाचं आहे. माझ्या सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत मी असंच म्हणेन की ते सगळे मला समजले संत असं मी मुळीच म्हणणार नाही, मला जेवढे समजले तेवढे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. पुस्तक वाचताना मलाही हेही लक्षात आलं, मी तुम्हालाही सांगते की संतांबद्दल आपण जितकं ऐकलेलं असतं, त्यांच्या ओव्या ऐकलेल्या असतात, त्यांचे दोहे ऐकलेले असतात, अभंग ऐकलेले असतात, भारुड ऐकलेली असतात, पण त्यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काही गोष्टीच माहिती असतात. तर त्यांच्या आयुष्याचा, अगदी भावविश्वाचा आणि त्यांच्या विचार प्रक्रियेचा मागोवा घेतलाय तो सुभाष सरांनी. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांची पुस्तकं जर आपण वाचलीत तर सगळ्या संतांचं काही प्रमाणात आकलन आपल्याला होतं आणि आपण त्यांच्याकडे ओढले जातो आणि आपण पुढे अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होतो. धन्यवाद. ही सगळी पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील, विकत घ्यायची असतील, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ऑर्डर करू शकता किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा देते, आपण बोलून घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. महा एमटीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. कॅमेरामन सूरज आणि साक्षात सोबत मी मृगा.